नमस्कार, मी अक्षता कान्हूरकर। महावितरणने शेतकऱ्यांच्या 20 डीपी कनेक्शन तोडणे त्वरित बंद करावे असा भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी प्रशासनाला इशारा दिलाय। आमच्या शिरूरचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी घेतलेला हा प्रत्यक्ष आढावा पाहूयात। सध्या शेतकरी हा फार मेटाकुटीला आला असून त्याला शेतीतील मालाचा बाजारभाव चांगला मिळत नसल्याने आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। अशातच काही ठिकाणी मात्र महावितरणकडून विजेचा डीपी कनेक्शन बंद करणे सुरू असल्याचे भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजोग पाचंगे यांच्याकडे तक्रारी आल्या। यावेळी उद्योग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष वर्षा फक्कड काळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष राजू शेख, शिरूर भाजप सरचिटणीस विजय नरके, शिरूर शहर उपाध्यक्ष रेशमा शेख, महिला आघाडी अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, महिला आघाडी सरचिटणीस तृप्ती पंचाभाई, शिरूर शहर महिला उपाध्यक्ष वैशाली ठुबे, अनघा पठाकजी, ज्येष्ठ पदाधिकारी डोंगरे काका आदी उपस्थित होते। नमस्ते, आज आपण संजय पाचंगे जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी भाजपचे यांच्या कार्यालयामध्ये आहोत। त्यांनी जो एक शेतकऱ्यांसंदर्भात जो विषय घेतला आहे की शेतकऱ्यांनी लाईट बिल भरू नका, MSEBचं काय म्हणणं आहे ते किंवा कसं कनेक्शन तोडतात, आपण सविस्तरपणे ह्या सर्व विषयावर चर्चा करणार, त्यांच्यावर जाणून घेऊयात आपण। भाऊ नमस्ते, आपला आवाज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्ते, आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष आहेत। तर आपण जो आत्ता शिरूरमध्ये जो विषय घेतला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना आता आशा निर्माण झाली, तुम्ही जो विषय घेतला की MSEBचा जो आपला जे लाईट बिल आहेत शेतकऱ्यांची, तर त्यांना आशा निर्माण झालेली आहे, तर आपण काय सांगाल या सविस्तर या विषयावर? सध्या महावितरणने शेतकऱ्यांना थकबाकीच्या नावाखाली कनेक्शन कट करत होते, त्याचबरोबर आता त्यांनी DP संपूर्ण बंद करण्याचं कारवाई सुरू केलेली आहे। 3-4 महिन्यापूर्वी शासनाने विधानसभेमध्ये वीज कनेक्शन तोडू नये म्हणून काही कालावधीसाठी सांगितलं आणि या अधिवेशन संपत आले शेवटच्या दिवशी पुन्हा सांगितलं की नाही आता तोडायला सुरुवात करा। याच्यापूर्वी अनेक राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना वीज माफीची घोषणा केली पण प्रत्यक्ष ती कागदावर उतरलेली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा नेहमी संभ्रमात राहिलेला आहे। थकबाकी जी वाढत गेली ही राज्यकर्त्यांच्या धरसोडवृत्तीमुळे। आत्ता 3-4 महिन्यापूर्वी महामंडळाने सांगितलं की काहीतरी पैसे भरा, आम्ही वीज कनेक्शन तोडायचं बंद करतो। त्याकाळी शेतकऱ्यांनी ऐकलं जी काही आपल्या पत्रात होती, एक तर कोरोनाने सगळेच हतबल झालेले आहे, त्याच्यात शेतकरी काही सुटलेला नाही, तरी पण शेतकऱ्यांनी जी काही आपल्याजवळ आहे थोडी थोडी रक्कम भरून ती वेळ मारून नेली आणि 3-4 महिन्यानंतर परत आता महावितरणने संपूर्ण DP कनेक्शन बंद करण्याचं धोरण चालवले। पिकं हातातोंडाशी आलेली आहे, शेवटच्या टप्प्यात आहे आणि मग अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या शेतातून पिकवलेल्या मालावरच अवलंबून आहे। साधारण भुसार माल जर पिकवायचं म्हटलं तर 5 महिने लागतात, ऊस हे पीक आहे 10-12 महिने लागतात आणि मध्यंतरी शेतकऱ्याकडं सध्या तरी पैसे येण्याजोगा कुठलंही पीक नाही आणि मग महावितरणने कुठल्या बेसवर 3-3 महिने 4-4 महिन्यात पैसे मागायला सुरुवात केली, हे अडवणुकीचं धोरण आहे। दुसरीकडं उद्योग जगताला लाखो केंद्राने जर 20 लाख कोटीचं पॅकेज दिलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीत शेतकरी हा उद्योगातच मोडतो आहे ना, कुठलेही उत्पादन हे उद्योगात मोडतं आणि शेती हे पिकवतोच आणि मग शेती पिकवत असताना त्याला कुठलंही अनुदान कुठलंही पॅकेज दिलं जात नाही। आमचं म्हणणं असं आहे राज्यकर्त्यांनी त्यांची चूक शेतकऱ्यांच्या माथी मारू नये। एक तर तुम्ही वीज माफीची घोषणा केली ती पूर्ण करा, तुम्हाला माफी देत नसेल देता येत तर शेतकरी तुमचा रुपयाही घेणार नाही। मग जिल्हा बँका आहेत, जिल्हा बँकांनी कमीत कमी कोविडचा पॅन्डेमिक काळ विचारात घेऊन 2 वर्षासाठी ती रक्कम भरावी